आपल्याकडे कसं आहे, फेडरल स्ट्रक्चर आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट, त्यांच्या काय जबाबदाऱ्या आहेत, त्यांचे काय डिसिजन्स आहेत ते घेतात. स्टेट गव्हर्नमेंट, त्यांच्या काय जबाबदाऱ्या आहेत, त्यांचे काही डिसिजन्स आहेत, त्यांच्या काही योजना आहेत ते त्या ते कार्यान्वित करतात. त्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटला वेगळा टॅक्स मिळतो जनतेकडनं आणि स्टेट गव्हर्नमेंटला वेगळा टॅक्स मिळतो जनतेकडनं. आणि प्लस आपल्याकडे काय आहे, लोकल गव्हर्नमेंट पण आहे, महानगरपालिका तेही आहे. मग इथे इंडिया हॅज, इथे पहिले आपला हाच पॉईंट दिला आहे की इंडिया हॅज 3-tier फेडरल स्ट्रक्चर. इंडिया हॅज 3-tier फेडरल स्ट्रक्चर कंप्रायझिंग द युनियन गव्हर्नमेंट. युनियन गव्हर्नमेंट म्हणजे स्टेट सेंट्रल गव्हर्नमेंट, द स्टेट गव्हर्नमेंट अँड द लोकल गव्हर्नमेंट. लोकल गव्हर्नमेंट द पॉवर टू लेवी टॅक्सेस अँड ड्युटीज इज डिस्ट्रीब्युटेड अमंग द 3-tier. सर्व बघतो महानगरपालिका आपल्याकडनं वॉटर टॅक्स, म्युन्सिपल टॅक्स वगैरे टॅक्सेस घेते. प्रोफेशन टॅक्स कोण घेतं? प्रोफेशन टॅक्स 2500 रुपये प्रोफेशन टॅक्स असतो. हां, तर प्रोफेशन टॅक्स हा तुमचा स्टेट गव्हर्नमेंटचा इन्कम टॅक्स आहे. 2500 रुपये जर एम्प्लॉयर असेल तर तो एम्प्लॉईकडनं दर महिन्याला 200 रुपये डिडक्ट करतो सॅलरीमधनं आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये 300 रुपये डिडक्ट करतो. आणि सेल्फ एम्प्लॉईड जरी असेल त्याला पण काही अमाऊंट दरवर्षी स्टेट गव्हर्नमेंटला द्यावी लागते. बिझनेसमॅन समजा असेल एखादा तर त्याला मॅक्झिमम 2500 आहेत. आणखीन पण त्या रेट आहेत, काही वेगळ्या प्रोफेशनल्सला थोडा कमी रेट पण आहे, पण तुम्हाला 2500 रुपये मॅक्झिमम स्टेट गव्हर्नमेंट त्यांच्या स्टेटमधल्या लोकांकडनं प्रोफेशनल टॅक्स. मी तुम्ही इथे प्रोफेशन करता, पैसे कमवता म्हणून तुमच्याकडनं काय अमाऊंट घेते, सरसकट अमाऊंट घेते. तुम्ही किती रुपये कमवता काय बघत नाही, त्याची एक यादी आहे. त्या यादीप्रमाणे कोणाला 1000, कोणाला 2000, कोणाला मॅक्झिमम 2500 रुपये. तर हा स्टेट गव्हर्नमेंटचा इन्कम आहे आणि इन्कम टॅक्स हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा इन्कम टॅक्स आहे. हां, तर द पॉवर टू लेवी टॅक्सेस ड्युटी डिस्ट्रीब्युटेड अमंग द 3-tier ऑफ द गव्हर्नमेंट इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्युशन. आता आपल्याकडे आपल्या कॉन्स्टिट्युशनमध्ये तशी तरतूद असल्याशिवाय कुठलेही राज्य, कुठलेही स्टेट किंवा कुठलेही महानगरपालिका, नगरपालिका असेल ती कुठल्याही प्रकारची अमाऊंट त्यांच्या जनतेकडनं, नागरिकांकडनं, व्यापाऱ्यांकडनं, कोणाकडनंही कलेक्ट करू शकत नाही, हे लक्षात घ्या. द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया इज द सुप्रीम लॉ ऑफ इंडिया. कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया इज द सुप्रीम लॉ ऑफ इंडिया. इट कंटेन्स कन्सिस्ट ऑफ अ प्रिंबल. एक प्रस्तावना आहे, त्यामध्ये आपण कुठलेही पुस्तक बघतो तर पहिले काय असते, प्रस्तावना असते ना, तर त्याच्यावर त्यामध्ये प्रस्तावना आहे. मग 25 पार्ट्स ऑफ कंटेनिंग 448 आर्टिकल्स अँड 12 शेड्यूल्स. आता तुम्ही बघा पुढे येऊन तुम्हाला एक पिक्चर दिसेल, ते बघा प्रिंबल. 25 पार्ट्स कंटेनिंग 448 आर्टिकल्स अँड 12 शेड्यूल्स. स्टडी ऑफ द बेसिक प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इज इसेन्शियल फॉर अंडरस्टँडिंग द जेनेसिस ऑफ द व्हेरियस टॅक्सेस बीइंग इम्पोज इन इंडिया. आता आपल्याला काय स्टडी कॉन्स्टिट्यूशन करायचं नाही आहे, पण कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय टॅक्सेस संदर्भातल्या काही तिकडे शेड्यूल आहे, आर्टिकल आहे, त्यामध्ये काय एंट्रीज आहेत, आपल्याला फक्त तेवढा संदर्भ आहे, तेवढंच फक्त आपल्याला बघायचं. आता आर्टिकल 265 बघा काय सांगतो. आपण शिकतो ॲक्च्युली टॅक्स, समजून घेतो टॅक्स, तर जर का टॅक्स पॉईंट ऑफ व्ह्यू बघितलं तर आर्टिकल 265 काय सांगतो. आर्टिकल 265 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया प्रोहिबिट्स आर्बिट्ररी कलेक्शन ऑफ टॅक्स. इट स्टेट्स दॅट नो टॅक्स शॅल बी लेव्हीड ऑर कलेक्टेड एक्सेप्ट द अथॉरिटी ऑफ लॉ. हे तुम्ही जर का तुम्हाला टॅक्स कलेक्ट करायचा असेल, टॅक्स लेवी म्हणजे टॅक्स चार्ज करायचा असेल, कलेक्ट करायचा असेल, तर तुम्ही याचा कायदा बनवा. तो कायदा बनवल्यानंतर म्हणजे तुम्ही कायदा बनवू शकता, कायदा बनवल्यानंतर त्या कायद्याप्रमाणे, त्याच्या तरतुदीप्रमाणे तुम्ही टॅक्स कलेक्ट करू शकता, टॅक्स लेवी करू शकता. टॅक्स एक पहिले लेवी होतो आणि नंतर कलेक्शन होतं. लेवी आणि कलेक्शनमध्ये काय फरक आहे? लेवी आणि कलेक्शनमध्ये काय फरक आहे? फरक आहे ना काही दोघांमध्ये? तुमच्यावरती आज टॅक्स लावला जाईल. मग तुम्ही जसं तुम्हाला सांगितलं की हा टॅक्स लागू होतो,
लागू होईल तुमचं एखादा ट्रान्झॅक्शन आहे एखादा इव्हेंट आहे तो जेव्हा होईल त्यावेळेस तो लेवी झाला. म्हणजे एखाद्या माणसाने समजा एखादा गुन्हा केला चोरी केली तर त्याच्यावरती काय होईल त्या एखाद्या कायद्याप्रमाणे त्याच्यावरती तो गुन्हा लावला जाईल पहिले लेवी होईल मग तो सिद्ध होईल नंतर त्याला शिक्षा होईल. तुम्ही जसं टॅक्स पॉईंट ऑफ व्ह्यू बघाल तर टॅक्स पॉईंट ऑफ व्ह्यू पहिले काय होईल लेवी होईल. जर लेवी होईल म्हणजे त्यावरती चार्ज येईल. सपोज टॅक्स आहे तर टॅक्सचा चार्ज येईल. टॅक्स आहे ओके ज्या इव्हेंटप्रमाणे टॅक्स आहे पण आत्ता टॅक्स आला जर तुम्ही आत्ता गुड सेल केले आणि GST तुम्ही तुम्हाला तिथे लागू होतो आहे लेवी होतो आहे तर तुम्ही लगेच त्याकडनं अमाऊंट घेतल्यानंतर लगेच गव्हर्नमेंटकडे पेमेंट करता का जमा करता का नाही. मग गव्हर्नमेंट कलेक्ट करतं जी काही तुम्हाला डेट असते पुढे डेट दिलेली असते त्या डेटला तुम्ही एखादा गव्हर्नमेंटला पेमेंट करता. म्हणजे पेमेंट आणि कलेक्शन हे नंतर होतं पण लेवी होतच नसेल तर कलेक्शनचा पेमेंटचा प्रश्नच नाही ना. नो टॅक्स शॅल बी लेविड ऑर कलेक्टेड म्हणजे तुम्ही टॅक्सचा जर का चार्ज करू शकत नाही आणि तुम्ही कलेक्टही करू शकत नाही जर लेवीज होत नसेल तर कलेक्शन होणार नाही. त्यामुळे नो टॅक्स शॅल बी लेविड ऑर कलेक्टेड एक्सेप्ट द ऑथॉरिटी ऑफ लॉ. म्हणजे जर लॉ तुम्हाला परमिट करत असेल तुम्हाला एखादा कायदा परमिट करत असेल मगच तुम्ही काय करू शकता टॅक्स लेवी किंवा कलेक्ट करू शकता. आता जर तुम्हाला कायदा बनवायचा असेल तर तुमच्या कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये तो कायदा बनवण्याची प्रोव्हिजन असली पाहिजे परवानगी असली पाहिजे ती असेल तरच स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट कायदा बनवू शकतं लॉ बनवला जाऊ शकतो. जर लॉ बनवला कायद्यामध्ये तरतूद असेल तर मग कुठल्याही प्रकारचा टॅक्स हा लेवी आणि कलेक्ट होऊ शकतो. क्लिअर आहे मी काय म्हणतो ते. आर्टिकल 245 पार्ट्स 11 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन डील्स विथ द रिलेशनशिप बिटवीन द युनियन अँड स्टेट्स. द पॉवर फॉर इनॅक्टिंग द लॉज इज कन्फर्ड ऑन द पार्लमेंट अँड ऑन द लेजिस्लेचर ऑफ अ स्टेट बाय आर्टिकल 245 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. द सेड आर्टिकल प्रोव्हाइड्स एज अंडर. बघा आता ह्या आर्टिकलमध्ये काय दिलं आहे. सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन्स ऑफ दिस कॉन्स्टिट्यूशन पार्लमेंट मे मेक लॉज फॉर द होल ऑर एनी पार्ट ऑफ द टेरिटरी ऑफ इंडिया अँड द लेजिस्लेचर ऑफ अ स्टेट मे मेक लॉज फॉर द होल ऑर एनी पार्ट ऑफ द स्टेट. सेंट्रल गव्हर्नमेंट काय करू शकतं लॉ बनवू शकतं ॲज पर कॉन्स्टिट्यूशन. पार्लमेंट मे मेक लॉ फॉर द होल ऑर एनी पार्ट ऑफ द टेरिटरी ऑफ इंडिया अँड द लेजिस्लेटर ऑफ अ स्टेट. त्या स्टेटचे लेजिस्लेटर असेल ते कायदा बनवू शकतं होल ऑर एनी पार्ट ऑफ द स्टेट. त्या स्टेट पुरता काही भागापुरता किंवा संपूर्ण स्टेट पुरता स्टेट काय करू शकतं लॉ बनवू शकतं. आणि सेंट्रलकडे कुठला अधिकार आहे ते कुठल्याही राज्याच्या कुठल्याही भागाच्या करता लॉ बनवू शकतं. नो लॉ मेड बाय द पार्लिमेंट शॅल बी डीम टू बी इनव्हॅलिड ऑन द ग्राउंड दॅट इट वूड हॅव एक्स्ट्रा टेरिटोरियल ऑपरेशन. हे दिलं आहे तुमच्या आर्टिकल 245 मध्ये. पुढे आर्टिकल 246 इट गिव्ज द रिस्पेक्टिव ऑथॉरिटी टू युनियन अँड स्टेट गव्हर्नमेंट फॉर लिव्हिंग टॅक्स. आणि खाली तुम्हाला एक लिस्ट दिली बघा 7 शेड्यूल टू आर्टिकल 246. याच्यामध्ये एक यादी आहे लिस्ट आहे युनियन लिस्ट. इट कंटेन्स द मॅटर्स इन रिस्पेक्ट ऑफ विच द पार्लमेंट हॅज द एक्सक्लुझिव्ह राईट टू मेक लॉज. दुसरी लिस्ट आहे स्टेट लिस्ट. इट कंटेन्स द मॅटर्स इन रिस्पेक्ट ऑफ विच द स्टेट गव्हर्नमेंट हॅज द एक्सक्लुझिव्ह राईट टू मेक लॉ. यादी दिली आहे म्हणजे कन्फ्लिक्ट होणार नाही. कुठले टॅक्सेस सेंट्रल गव्हर्नमेंट लेवी करणार कुठले टॅक्सेस स्टेट गव्हर्नमेंट लेवी करणार. आणि तिसरी लिस्ट आहे कॉन्करंट लिस्ट. इट कंटेन्स द मॅटर्स इन रिस्पेक्ट ऑफ विच बोथ द सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट हॅव पॉवर्स टू मेक लॉ. दोघं मिळूनही लॉ बनवतात स्टेट आणि सेंट्रल. आता आपण बघितलं आपला टॅक्स कन्सर्न आपल्या टॅक्सशी संबंधित एंट्रीज कुठल्या आहेत तर आपल्या टॅक्सशी संबंधित ज्या एंट्री आहेत त्या एंट्रीज बघितल्या तर 82 to 91 ऑफ लिस्ट 1 इन्युमरेट्स the subject where the central government has power to levy taxes.
entries 45 to 63, list 2, enumerates a subject where the state government have the power to levy taxes. Parliament has a further power to make any law for any part of India not comprised in a state, even if such matter is included in the state list. तो मैटर स्टेट लिस्ट मध्ये जरी असला तरी त्याच्यावरती पार्लमेंट लॉ बनू शकतो. हा राइट्स पार्लमेंटकडे आहे. इनकम टैक्स इज लेविड बाय वर्च्यू ऑफ एंट्री नंबर 82. टैक्सेस ऑन इनकम अदर दैन एग्रीकल्चर इनकम एंड कस्टम ड्यूटी वाइड एंट्री नंबर 83. ड्यूटीज ऑफ कस्टम्स इन्क्लूडिंग ही आपण एक्झाम्पल बघतोय की कुठली कुठली लिस्ट आहे. आता जर समजा तुम्हाला थोडंसं डिटेलमध्ये बघायचं असेल किंवा या 82 टू 91 कुठल्या एंट्रीज आहेत आणि तुम्हाला वाटलं आपण जरा सर्च करून बघू गुगलला कुठे मिळतं का. ओके, सेवन शेड्यूल टू आर्टिकल 256. दिसते ना. हे बघा तुम्हाला ही कुठेही माहिती मिळेल. विकिपीडिया काढू. युनियन लिस्ट आहे, स्टेट लिस्ट आहे, कॉन्करंट लिस्ट आहे. तुम्हाला मी तुम्हाला जी रेफरन्स देतोय त्यात तुम्हाला आणखीन काय माहिती पाहिजे असेल तुम्ही जाऊन सर्च करू शकता. सेवन शेड्यूल टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, त्यामध्ये काय येतं हे दिलं आहे इकडे. हे बघा स्टेट लिस्टमध्ये बघा आता आयटम ऑन द लिस्ट. इथे आयटम नंबर बघा 46 आहे, टॅक्सेस ऑन ॲग्रिकल्चरल इन्कम. जो इन्कम टॅक्स आहे तो ॲग्रिकल्चर इन्कमवरती लागत नाही कारण त्याचा राईट्स नाही आहे कॉन्स्टिट्युशनमध्ये सेंट्रलकडे. Duties of excise on the following goods manufactured or produced in the state and countervailing duties at the same or lower rates or similar goods manufactured or produced elsewhere in India. Hello? Every decision of the GST Council is taken by a majority of. आता ह्याचं ज्यावेळेस मीटिंग होईल
काय निर्णय घेतले जातील, ते निर्णय घेतले जात असताना आता इतके स्टेटचे प्रतिनिधी आहेत, सगळ्यांना एखादा निर्णय पटेल किंवा कोणाचा नाही पटणार, मग त्यावरती वोटिंग होईल. समजा एखादं, समजा एक एक्झाम्पल, टर्नओवर लिमिट जे आहे ते वाढवायचं. समजा 10 लाखापर्यंत जर का तुमचा टर्नओवर होत असेल आणि जर तुम्हाला 10 लाख क्रॉस झाले तर जी एस टी रेशन घ्यावं लागेल. काही शेड मान्य करतील, काही शेड मान्य करणार नाही, मग याच्यावरती काय केलं जाईल, वोटिंग घेतलं जाईल. मग वोटिंग घेतल्यानंतर मेजॉरिटी ऑफ वोट्स जर का एखाद्या निर्णयाप्रती आले तर त्याप्रमाणे काय करायला लागेल, ती प्रोव्हिजन लागू करायला लागेल. पण नॉर्मली एक आत्ताच्या या गव्हर्नमेंट ठरवलं असं की आपण 100% मान्यता घेऊ, काही वेगळ्या प्रोव्हिजन वेगळ्या स्टेटनं करता आला तर करू. तुम्ही जर बघाल, ही जी ॲग्रिगेट थ्रेशोल्ड लिमिटची जी प्रोव्हिजन आहे, ही काही स्टेटला लिमिट 10 लाख आहे, काही स्टेटला 20 लाख आहे, काही स्टेटला 40 लाख आहे. आज तुम्हाला मी सांगणार आहे की रजिस्ट्रेशन घेण्याकरता किती टर्नओवर लिमिट क्रॉस केल्यानंतर रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं. त्यामुळे जिकडे शक्य होतं तिकडे काय केलं गव्हर्नमेंटनी, वेगवेगळ्या स्टेटसाठी त्यांच्या मागणीप्रमाणे वेगवेगळ्या प्रोव्हिजन केल्या. जिकडे शक्य आहे तिकडे आपल्याला असा लॉ कसा बनवायचा की काही स्टेटला त्यांचे जेन्युइन कारण असतील तर त्याच्याकरता वेगळा लॉ शक्य असेल तर बनवायचा, वेगळी प्रोव्हिजन, वेगळी तरतूद करायची. आणि जर तशी गरज नसेल तर इतर राज्याचे जे काही प्रतिनिधी असतात ते त्या राज्याला कन्व्हिन्स करतात की ही प्रोव्हिजन तुमच्याकरता फायद्याची आहे, तुमच्याकरता किमान तुमच्याकरता काही अडचण निर्माण करणारी नाही आहे, तुम्ही याला विरोध करू नका. अशा सर्व समितींनी त्यांनी आत्तापर्यंत काय केलं आहे, जे काय लॉचं इम्प्लिमेंटेशन आहे ते त्यांनी 100% एकमेकांच्या सहमतीने केलं आहे. अजून तरी काय डिस्प्यूट झाल्याचं आपल्याला न्यूजमध्ये किंवा कुठे ऐकण्यात आलेलं नाही, वाचण्यामध्ये आलेलं नाही. ओके, जर डिसिजन जर घ्यायची वेळ आली तर त्यामध्ये मेजॉरिटी ऑफ नॉट लेस दॅन 3/4 ऑफ द वेटेड वोट्स ऑफ द मेंबर्स प्रेझेंट अँड वोटिंग, वोट ऑफ द सेंटर हॅज अ वेटेड ऑफ 1/3, सेंटरचा 1/3 वेट आहे आणि 2/3 हे स्टेट्स आहे. या प्रकारे त्यांनी रेशोड ठरवलं आहे. तर कळलं जी एस टी काउन्सिल काय आहे, त्याचं महत्त्व कळलं. पुढे जाऊ मी आता, आता मी पुढे जातो. आता आपला टॉपिक आहे रजिस्ट्रेशन. जर तुम्ही इथे येऊन बघाल, जी एस टी ॲक्ट, सेंट्रल इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, हे सगळे सेंट्रलचे आहेत. सी जी एस टी ॲक्ट सेंट्रल बनवतं, आय जी एस टी ॲक्ट सेंटर, युनियन टेरिटरी गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ॲक्ट, यू टी जी एस टी ॲक्ट आणि जी एस टी कॉम्पन्सेशन ॲक्ट, हे चारही ॲक्ट पार्लमेंटमध्ये पास झाले आणि प्रत्येक स्टेटनी त्यांच्या स्टेटचा ए जी एस टी ॲक्ट पास केला. ॲज पर कॉन्स्टिट्युशन आपलं सगळं चाललेलं आहे. तुम्ही ॲग्री करता याच्यावरती? हां, आता आपण बघूया सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ॲक्ट. तुम्ही जर ए जी एस टी ॲक्ट काढला महाराष्ट्राचा, तुम्हाला याच प्रोव्हिजन मिळतील, तिकडे तुम्हाला याच प्रकारे चॅप्टर आणि सेक्शन दिसतील. दिसते तुम्हाला 1, 2, 3, 4, 5, 6 आहेत ना सगळं इकडे. हां, आता बघा याच्यामध्ये की जर रजिस्ट्रेशन नसेल, जर रजिस्ट्रेशन नसेल तर मग जो कोण पर्सन आहे त्याच्याकडे, जो व्यापारी आहे त्याच्याकडे जी एस टीचं रजिस्ट्रेशन त्याला घेण्याची गरज नसेल तर त्याला मग कुठल्याच प्रोव्हिजन लागू होत नाही. त्यामुळे रजिस्ट्रेशन असेल तरच तुम्हाला बाकीच्या गोष्टी बघाव्या लागतात. म्हणून मी सुरुवात करतो रजिस्ट्रेशननी. मी म्हणाल की एवढी सेक्शन आहेत, मग तुम्ही रजिस्ट्रेशननीच का सुरुवात करता? सेक्शन 22 जो आहे तो रजिस्ट्रेशनचा आहे, मग मी सुरुवात 22 करतो. तुम्ही जेव्हा 22 ओपन कराल, मला दिसतं इकडे सब सेक्शन 1 आहे. सेक्शन 22 नाव काय आहे? पर्सन्स लायबल फॉर रजिस्ट्रेशन. आणि इथे बघा तुम्हाला सब सेक्शन 1 आहे, त्यामध्ये 3 प्रोव्हिजन आहेत आणि 1 एक्सप्लेनेशन आहे. आणि सेम तुम्ही खाली याल इकडे, तुम्हाला 4 नंतर पण दिसतं आहे एक्सप्लेनेशन, दिसतं आहे एक्सप्लेनेशन. हे एक्सप्लेनेशन 4 पण असू शकतं आणि हे एक्सप्लेनेशन हे 1 ते 4 सबसेक्शन आहेत त्यांच्यासाठी पण असू शकतं. समजतं मी काय म्हणतो? आता ज्यावेळेस इकडे 1 खाली एक्सप्लेनेशन आहे
फॉर द पर्पज ऑफ दिस सबसेक्शन दिला इकडे हे एक्सप्लेनेशन ह्या सबसेक्शन वन करता है आणि जेव्हा खाली दिला इकडे एक्सप्लेनेशन फॉर द पर्पज ऑफ दिस सेक्शन म्हणजे सेक्शन 22. आता हे सगळे जे काय इथे सेक्शन आहे सबसेक्शन आणि प्रोविजन आहेत ते सगळे मी इकडे तुम्हाला दाखवणार आहे. जसं ऍक्ट आहे त्याप्रमाणे रूल पण आहे. बघा आता तुम्हाला मी लिस्ट दाखवतो. सेक्शन 22 पर्सन्स लायबल फॉर रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन कोणाला घेण्याची गरज आहे. सेक्शन 23 पर्सन्स नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन. सेक्शन 24 कंपल्सरी रजिस्ट्रेशन. सेक्शन 25 प्रोसिजर्स फॉर रजिस्ट्रेशन. आता तुम्ही जोपर्यंत सेक्शन 22 बघाल ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची प्रोसिजर करायला लागत नाही. सेक्शन 22 कुठलाही रूल नाही. रजिस्ट्रेशन कोणाला घेण्याची गरज आहे केव्हा घेण्याची गरज आहे हे तुम्हाला सेक्शन 22 सांगेल. तुम्हाला सेक्शन 23 सांगेल की रजिस्ट्रेशन नॉट लायबल म्हणजे कोणाला घेण्याची गरज नाही. आणि सेक्शन 23 वेगळ्या प्रोविजन आहेत. 24 तुम्हाला कंपल्सरी रजिस्ट्रेशन केव्हा घ्यायला लागेल सर्टन केसेस त्या केसेस 24. बस ह्याच्यावरून तुम्हाला माहिती मिळते की आपण कुठल्या ॲक्टिव्हिटीज करतो आहे आपण कुठल्या प्रकारचे गुड के सर्व्हिस सप्लाय करतो आहे आपला बिझनेसचा टर्न ओवर किती आहे त्याप्रमाणे आपण रजिस्ट्रेशन करता लायबल होतो का कधी होतो कधी होत नाही केव्हा होऊ शकतो हे तुम्हाला 22, 23, 24 कळेल. आणि जर एखादा व्यक्ती जर रजिस्ट्रेशन करता लायबल झाला मग त्याला काही प्रोसिजर्स करायला लागतील आणि त्या प्रोसिजर्स करता काय प्रोविजन आहेत हे सेक्शन 25 करत आहे. आणि ज्यावेळेस सेक्शन 25 प्रोविजन त्याला ॲप्लिकेबल होईल त्यावेळेस त्याला काही रूल ॲप्लिकेबल होतील त्या रूलप्रमाणे. आता सपोज तुम्ही सेक्शन 22 प्रमाणे तुम्हाला रजिस्ट्रेशन घेणं अनिवार्य असेल गरजेचं असेल तर मग तुम्ही सेक्शन 25 प्रमाणे काय कराल रूल 8 प्रमाणे रजिस्ट्रेशनसाठी ॲप्लिकेशन द्याल. हे ॲप्लिकेशन तुम्हाला ऑनलाईन द्यायचं आहे ते कशा प्रकारे द्यायचं आहे कुठल्या वेबसाईटला द्यायचं आहे हे सगळं आपल्याला माहिती आहे. बघितलं की आपल्याकडे त्यांनी वेबसाईट आपल्याला सांगितलेलं की ह्या वेबसाईटवर सगळं काम होईल. त्यानंतर पुढे जाऊन तुम्हाला ॲप्लिकेशन दिल्यानंतर डॉक्युमेंट कुठले आहेत काय आहेत हे सगळे रूलमध्ये दिलेले असतात. मग त्याप्रमाणे त्या तुमच्या ॲप्लिकेशनचं व्हेरिफिकेशन होईल आणि त्याला ॲप्रूव्ह केलं जाईल किंवा रिजेक्ट केलं जाईल. जर ॲज पर स्पेसिफिकेशन तुम्ही डॉक्युमेंट सबमिट केले असतील तर तुम्हाला ॲप्रूव्हल दिलं जाईल आणि रूल 10 प्रमाणे तुम्हाला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट इश्यू केलं जाईल. त्यामुळे सेक्शन 25 आहे तो जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल की गव्हर्नमेंटने त्याकरता रूल बनवलेत. पण 22, 23, 24 करता काय रूल बनवण्याची गरज नाही त्यामुळे रूल त्याला ॲप्लिकेबल होणार नाही. अशा प्रकारे तुम्ही ज्यावेळेस सेक्शन 22 ते सेक्शन 30 हे कसले आहेत रजिस्ट्रेशनचे आहेत आणि मग त्याच्यामध्ये ज्या प्रोविजन आहेत त्याप्रमाणे तुम्हाला रूल 8 टू रूल 26 इतके रूल तुमच्याशी रिलेट करतात रजिस्ट्रेशनच्या ॲक्टमधल्या 22 ते 30 सेक्शनशी. क्लिअर आहे इथपर्यंत? इथपर्यंत काही डाऊट नाही तुम्हाला? आता आपण पुढे जाऊया सेक्शन 22 ते 24. आपण आता 22 ते 30 22, 23, 24 एकत्रित बघू. 22, 23, 24 पर्सन लायबल फॉर रजिस्ट्रेशन हे बघा एकतर काय होईल मला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल एक ठराविक कंडिशनप्रमाणे घ्यायला लागेल किंवा मग कंपल्सरी रजिस्ट्रेशनमध्ये मी आलो त्या केसेसमध्ये त्याप्रमाणे घ्यायला लागेल किंवा पर्सन्स नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन मला इथे सेक्शन 22 लागू होईल किंवा 23 लागू होईल किंवा 24 लागू होईल आणि रजिस्ट्रेशन मला घ्यायला लागेल किंवा घ्यायला लागणार नाही. 23 घ्यायला लागणार नाही आणि 22 आणि 24 घ्यायला लागेल. आता बघा सबसेक्शन तुम्हाला 22 सबसेक्शन 1 काय सांगतो. ॲग्रिगेट टर्न ओवर तुम्हाला टर्न ओवर लिमिट दिले 20 लाख किंवा 10 लाख. काही स्टेट करता 10 लाख आहे काही स्टेट करता 20 लाख आहे. ते टर्न ओवर लिमिटचं क्रॉस झालं तर रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. यू विल बी लायबल फॉर रजिस्ट्रेशन. 22-2 रजिस्टर्ड अंडर अन एक्झिस्टिंग लॉ हे आपण नंतर बघणार आहोत. 22-3 ट्रान्सफर ऑफ बिझनेस 22-4 ट्रान्सफर फॉर अमलगमेशन डीमर्जर या 4 केसेसमध्ये तुम्ही कुठे येत असाल तर तुम्हाला सेक्शन 22 पर्सन्स लायबल फॉर रजिस्ट्रेशन ॲप्लिकेबल होईल. आता आपण तिकडे जो ॲक्ट बघितला
मी ओपन करून दाखवला, तिथलंच हे टेक्स्ट आहे. कोर ॲक्ट किंवा बेर ॲक्ट म्हणतात त्याला, तेच हे टेक्स्ट आहे. एव्हरी सप्लायर शॅल बी लायबल टू बी रजिस्टर, हे दिलं आहे. हे सगळं मी वन बाय वन खाली डिस्कस करणार आहे. हे जस्ट तुम्ही समोर ठेवलेलं आहे की आता हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. 22 सबसेक्शन 1 त्याचे 3 प्रोविजो एक्सप्लेनेशन, आणि मग सबसेक्शन 2, 3, 4, आणि मग त्याच्या खाली काय 3 एक्सप्लेनेशन. बरोबर आहे, आपल्याला बघायचं आहे वन बाय वन. सेक्शन 22(1) पर्सन्स लायबल फॉर रजिस्ट्रेशन, त्याचं आपण हेडिंग दिलं आहे, रजिस्ट्रेशन इज रिक्वायर्ड इफ ॲग्रिगेट टर्न ओव्हर इन फिनान्शियल इयर एक्सिट सडन लिमिट. लिमिट काय आपण खाली वाटणार आहोत. बघा आता काय दिसतं तुम्हाला. एव्हरी सप्लायर लायबल टू बी रजिस्टर्ड, आता हे जसं दिलं आहे तिकडे तसं आपण वाचतो. मग मी एक्सप्लेन करीन, पहिले आपण रीड करू, मग एक्सप्लेन करीन मी. हे आपण टायटल दिले, हे जे पहिल्या दोन ओळी आहेत ना ते टायटल आपण दिले, की एव्हरी सप्लायर लायबल टू बी रजिस्टर्ड इफ ॲग्रिगेट टर्न ओव्हर इन फिनान्शियल इयर एक्सेड्स ₹20 lakh ऑर 10 lakhs इन स्पेशल कॅटेगरी स्टेट्स. टायटलवरनं आपल्याला काय कळतं की स्पेशल कॅटेगरी स्टेटसाठी 10 लाख टर्न ओव्हर लिमिट क्रॉस केलं तर रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल, आणि बाकी स्टेटमध्ये 20 लाख. आता बघा खाली काय दिलं, एव्हरी सप्लायर रजिस्ट्रेशन कोणाला घ्यायला लागेल. एव्हरी सप्लायर शॅल बी लायबल टू बी रजिस्टर अंडर CGST ॲक्ट इन द स्टेट ऑर युनियन टेरिटरी. काय दिलं इकडे, अदर दॅन स्पेशल कॅटेगरी स्टेट्स. इथे मी अदर दॅन स्पेशल कॅटेगरी स्टेट्स दिलं आहे, बाकी स्टेट्सचा फक्त विचार मांडला इकडे. फ्रॉम वेअर ही मेक्स एव्हरी सप्लायर, आपण सप्लायरबद्दल बोलतो आहे, शॅल बी लायबल टू बी रजिस्टर अंडर CGST ॲक्ट इन द स्टेट ऑर युनियन टेरिटरी, म्हणजे त्या स्टेटमध्ये ज्या स्टेटमध्ये तो सप्लाय करतो आहे. जर एखादा सप्लायर एकाहून जास्त स्टेटमध्ये सप्लाय करत असेल तर, किंवा एखादा सप्लायर एखाद्या युनियन टेरिटरीमध्ये आणि एखाद्या स्टेटमध्ये सप्लाय करत असेल तर त्याला त्या स्टेटमध्ये किंवा युनियन टेरिटरीजमध्ये रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. फ्रॉम वेअर ही मेक्स टॅक्सेबल सप्लाय. टॅक्सेबल सप्लाय करत असेल तर, एकदम सप्लाय म्हटलं आहे का, नाही. टॅक्सेबल सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ करत असेल तर, इफ ही इज ॲग्रिगेट टर्न ओव्हर इन अ फिनान्शियल इयर एक्सिड्स 20 लॅक्स. फिनान्शियल इयरमध्ये जेव्हा कधी टॅक्सेबल सप्लाय होत असेल आणि जर तो 20 लाख ॲग्रिगेट टर्न ओव्हर क्रॉस करतो तर काय करायला लागेल, त्याला रजिस्ट्रेशनसाठी तो लायबल होईल. बरोबर आहे, हा नियम सांगितला पण वर दिलं होतं अदर दॅन स्पेशल कॅटेगरी स्टेट्स. तुम्हाला प्रश्न पडेल व्हॉट अबाउट स्पेशल कॅटेगरी स्टेट्स, मग आपल्याला खाली दिलं आहे प्रोव्हाइडेड दॅट, म्हणजे वर जे दिलं आहे त्याला अपवाद खाली दिलं आहे. प्रोव्हाइडेड दॅट वेअर सच पर्सन मेक्स टॅक्सेबल सप्लाईज ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ फ्रॉम एनी ऑफ द स्पेशल कॅटेगरी स्टेट्स ही शॅल बी लायबल टू बी रजिस्टर्ड इफ इज ॲग्रिगेट टर्न ओव्हर इन अ फिनान्शियल इयर एक्सिड्स 10 लाख. 10 लाख कोणाकरता, स्पेशल कॅटेगरी स्टेट्स करता. आणि 20 लॅक्स कोणाकरता, अदर दॅन स्पेशल कॅटेगरी स्टेट्स कर. बरोबर आहे, आता तुम्हाला परत प्रश्न असा पडेल की स्पेशल कॅटेगरी स्टेट्स कुठले, जे 11 आहेत ते का. बरोबर आहे ना, आपण अगोदर पण बघितलं आहे ना की स्पेशल कॅटेगरी स्टेट्स ॲज पर कॉन्स्टिट्यूशन. बघा खाली दिलं इकडे आपण एक्सप्लेनेशन 3, द एक्सप्रेशन स्पेशल कॅटेगरी स्टेट्स शॅल मीन द स्टेट्स ॲज स्पेसिफाईड इन सब क्लॉज जी ऑफ क्लॉज 4 ऑफ आर्टिकल 279A. बाकी तुम्ही क्लॉज आणि सब क्लॉज सोडा, आर्टिकल 279A आपण बघितले होते ना 11 काय स्पेशल कॅटेगरी स्टेट्स. द एक्सप्रेशन स्पेशल कॅटेगरी स्टेट्स शॅल मीन, इथे काय म्हटलं आहे, एक्सप्लेनेशन काय करतं तुम्हाला क्लिअरिटी देतं. इथे क्लिअर केलं आहे की मी तुम्हाला सांगतो, मी एक्सप्लेनेशन आहे, मी तुम्हाला सांगतो की स्पेशल कॅटेगरी स्टेट्स शॅल मीन द स्टेट आर्टिकल 279A दिले आहेत ना, ते सगळे घेऊ नका एक्सेप्ट द स्टेट ऑफ जम्मू काश्मीर. म्हणजे जम्मू काश्मीर हा स्पेशल कॅटेगरी स्टेट्स नाही आहे. कळलं का तुम्हाला, आत्ता वरची जी प्रोव्हिजन ॲप्लिकेबल करायची आहे ती कोणाला करायची नाही हे सांगतो आहे मी. एक्सप्लेनेशन मी तुम्हाला सांगतो आहे की स्पेशल कॅटेगरी स्टेट्स शॅल मीन द स्टेट
except state of Jammu and Kashmir, states of Arunachal Pradesh, Assam, Himachal Pradesh, Meghalaya, Sikkim आणि उत्तराखंड हे सात तुम्ही सोडून बाकी मग चार कुठले उरले तर खाली बघा दिलेत मणिपूर मिझोरॅम नागालँड त्रिपुरा. तुम्ही कुठल्या कायद्या बघाल ना ते तुम्हाला सरळ सांगणार नाहीत की ह्या चौघांना ॲप्लिकेबल करा, ते उलटे सांगतील हे सात सोडून बाकी वेगळे स्टेट्स. समजलं ना? लॉ मेकरना काय सांगायचं आहे, लॉ मेकरना काय सांगायचं आहे की जेव्हा तुम्हाला असा उल्लेख जेव्हा कधी येईल GST मध्ये की स्पेशल कॅटेगरी स्टेट्स शाल मीन मणिपूर मिझोराम नागालँड त्रिपुरा, बस. आता आणखी एक एक्सप्लेनेशन आहे. बघा कसं आहे GST मध्ये ना गुड्ससाठी काही वेगळ्या प्रोव्हिजन असतात. काही ठिकाणी तुम्ही बघाल की काही प्रोव्हिजन या गुड्स आणि सर्व्हिसेस दोन्हीला ॲप्लिकेबल केल्या जाऊ शकतात, पण काही वेळा असं होतं की गुड्ससाठी जी प्रोव्हिजन आहे ती सर्व्हिसेसला ॲप्लिकेबल होईलच, तंतोतंत असं नाही होऊ शकत. मग काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रोव्हिजन करायला लागतात. मग एखादा सप्लायर आहे, तो सप्लायर कसला आहे, गुड्सचा सप्लायर आहे का सर्व्हिसेसचा सप्लायर आहे, बरोबर आहे? तुम्ही समजा तुम्ही फर्निचर सेल करता तर हे काय झालं, तुम्ही सप्लायर ऑफ गुड्स आहात. पण समजा तुमच्याकडे काही व्यक्ती आले आणि सांगितलं आम्हाला तुमच्या चेअर 2 तासाकरता द्या आणि तुम्ही त्याच्याकरता भाडं घ्या, आणि तुम्ही तसं करत असाल, तुम्ही चेअर सेल करता का? नाही. चेअर हे गुड्स आहेत पण तुम्ही ते वापरायला दिले आणि त्याच्याऐवजी त्याच्याबद्दल तुम्ही काही कन्सेशन घेतलं म्हणजे रेंट घेतलं, तर मग तुम्ही काय व्हाल, सर्व्हिस प्रोव्हायडर व्हाल, येस ऑर नो? हां, म्हणजे मग इथे तुम्हाला बघायला पाहिजे की तुम्ही सप्लाय कसला करताय, गुड्सचा करताय का सर्व्हिसेसचा करताय. मग खाली त्यांनी एक एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, ते एक्सप्लेनेशन अशा करताय बघा, काही व्यापारी असतात त्या व्यापाऱ्यांना सप्लायरकडनं मटेरियल घ्यायचं असतं, ते क्रेडिटनी मटेरियल घेतात आणि दुसऱ्या लोकांना मटेरियल विकतात. समजा डिस्ट्रीब्युटर असेल तो मॅन्युफॅक्चररकडनं मटेरियल घेतो आणि पुढे तो ट्रेडरना थोड्या डिस्ट्रीब्युटरला काय करतो, ते मटेरियल सप्लाय करतो. आणि इथे जर ते पण तो सप्लाय करत असेल क्रेडिटनी, प्रत्येकाला बिझनेस करायचा आहे, जर क्रेडिट दिलं तर कस्टमर जास्त मिळतात, मग सगळे लोक काय करतात, क्रेडिटनी बिझनेस करतात. आता जर मॅन्युफॅक्चररकडनं एखाद्या डिस्ट्रीब्युटरनी क्रेडिटवरती मटेरियल घेतलेलं आहे आणि सपोज त्याला विदिन 1 मंथ पेमेंट करायचं आहे, पण ते घेतल्यानंतर ते मटेरियल विकायला त्याला 8-10 दिवस गेले आणि त्यांनी 1 महिन्याच्या क्रेडिटनी दुसऱ्या एखाद्या रिटेलरला किंवा ट्रेडरला ते मटेरियल विकलं क्रेडिटवरती, तर त्याच्याकडे पैसे नसतील, पैसे समोरनं आलेच नाही, तर पैसे कुठलं देईल? समजा एखाद्याला पेमेंट करताना त्याच्याकडे जर पैसे नसतील मग तो काय करतो, दुसऱ्या व्यापाऱ्याकडनं पैसे घेतो. म्हणजे व्यापारी जे आहेत हे एकमेकांना पैसे देतात. पण समजा 10 दिवस मी पैसे बँकेत ठेवले तर मला इंटरेस्ट मिळेल की नाही मिळेल? मिळेल. मग जर का मला एखाद्याने पैसे दिले तर मी काय करतो, तर आम्ही इंटरेस्ट देतो. त्यांचं अंडरस्टँडिंग आहे की अरे थोडं इंटरेस्ट दे, माझे पैसे वापरले 10 दिवस वापरलेस 15 दिवस वापरलेस तर तुम्ही काय करा, त्याचा इंटरेस्ट द्या. किंवा मी तुमच्याकडनं काही वस्तू घेईन तर तुम्ही मला डिस्काउंट द्या. तो काय म्हणेल, तुम्हाला पैसे मी वापरायला दिले ना, तर तुम्ही मला काय करा, आयदर इंटरेस्ट द्या किंवा थोडा डिस्काउंट द्या. माझे पैसे तुम्ही 10 दिवस वापरले 1 महिना वापरले आणि आतनामधनं अशा प्रकारचा व्यवहार होत असतो, त्यावेळेस एकमेकांना मदतही होते आणि पैसे वापरले तर आपण कोणाकडनं काही फुकट घ्यायला नको म्हणून त्याला इंटरेस्ट दिला जातो. पण त्यांचा तो बिझनेस नाही आहे. बँकेचा कसं आहे, बँकेचा बिझनेस आहे की FD साठी पैसे घ्यायचे 7-8 टक्क्यांनी आणि मग तेच पैसे इतर लोकांना लोन द्यायचं 12-15% इंटरेस्ट लावायचा आणि त्यातनं त्यांचा जो जास्त इंटरेस्ट कलेक्ट होतो त्यातनं काही पैसा त्यांचा काय होतो, त्यांच्या बँकेच्या कर्मचाऱ्यांवरती म्हणजे त्यांचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस म्हणून खर्च होतो. बँकेचा बिझनेस आहे ना पैसे घेणं, कमी दराने त्याच्यावरती व्याज देणं आणि जास्त दराने ते पैसे लोकांना लोन देऊन त्याच्यावरनं इंटरेस्ट अर्न करणं, हा बँकेचा बिझनेस आहे की नाही, येस ऑर नो? मग हां, मग ती बँकेची सर्व्हिस झाली की नाही? बँक हा गुड्सचा सप्लायर आहे का सर्व्हिसचा सप्लायर आहे?
गुड्स सर्विसेस है ना, बैंक कैश अप्लाय करते, बैंक तुम्हाला सर्विसेस देते, तुमचे पैसे बँकेत, बँक डिपॉझिट करतं, बरोबर आहे. तुम्ही जर का सेफ डिपॉझिट लॉकर घेतला असेल तर त्याचे तुम्हाला चार्जेस द्यायला लागतात, आणि जर तुम्ही पैसे व्याजावर घेतले असतील तुम्हाला काय करायला लागतं, त्यावरती इंटरेस्ट द्यावा लागतो. आणि जर तुम्ही पैसे FD वगैरे काढले असेल तर तुमच्या FD वरती पण ते इन्व्हेस्टमेंट करून घेतात आणि तुम्हाला इंटरेस्ट देतात. ही काय झाली, सर्व्हिस झाली ना. ह्यात गुड्स कुठे तुम्ही दिले आणि घेतले, तसे जर व्यापाऱ्यांनी एकमेकांना ते पैसे देत असतील तर जो सप्लाय झाला तो सप्लाय एकदम सप्लाय, बँक इंटरेस्टवरती GST लावत नाही, तो एकदम सप्लाय. पण तो सप्लाय सर्व्हिसेसचा आहे की नाही. आता जर तुम्हाला GST मध्ये गुड्सच्या वेगळ्या प्रोव्हिजन असतील आणि सर्व्हिसच्या वेगळ्या प्रोव्हिजन असतील आणि तुम्ही एक छोटीशी सर्व्हिस जरी दिली, मग तुम्ही फक्त गुड्सचे सप्लायर राहाल का? तुम्ही फक्त सर्व्हिसचे सप्लायर राहाल का? मग तुम्ही गुड्स आणि सर्व्हिस हे दोघांचे सप्लायर व्हाल. आणि मग तुम्हाला GST मध्ये लॉमध्ये ज्या प्रोव्हिजन सप्लायरला ॲप्लिकेबल आहेत त्याही तुम्हाला ॲप्लिकेबल होतील, ज्या गुड्सला आहेत त्याही तुम्हाला ॲप्लिकेबल होतील. मग इकडे त्यांनी काय दिलं आहे, सेक्शन 22 मध्ये एक एक्सप्लेनेशन दिलं आहे, फॉर द पर्पज ऑफ धिस सबसेक्शन अ पर्सन शॅल बी कन्सिडर्ड. कन्सिडर्डचा अर्थ काय, तुम्ही तसा विचार करा, तसं नाही आहे पण तुम्ही तसा विचार करा, शॅल बी कन्सिडर्ड टू बी एंगेज एक्सक्लुझिव्हली, एक्सक्लुझिव्हली म्हणजे फक्त आणि फक्त इन द सप्लाय ऑफ गुड्स, बरोबर आहे. तुम्ही असा विचार करा की तो फक्त गुड्सच सप्लाय करतो, इवन इफ म्हणजे जरी ही इज एंगेज इन एक्झाम सप्लाय ऑफ सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय वे ऑफ एक्सटेंडिंग डिपॉझिट लोन्स ॲडव्हान्सेस इन सो फार ॲज द कन्सिडरेशन इज रिप्रेझेंटेड बाय वे ऑफ इंटरेस्ट ऑर डिपॉझिट. म्हणजे एक व्यापारी दुसऱ्या व्यापाऱ्याला किंवा एक पर्सन दुसऱ्या पर्सनला जर लोन, डिपॉझिट्स, ॲडव्हान्सेस अशा कुठल्याही स्वरूपामध्ये जर पैसे देत असेल आणि त्याच्या अगेन्स्ट तो इंटरेस्ट किंवा डिस्काउंट अर्न करत असेल तर हा जो सप्लाय हा सप्लाय तो करत असला तरी त्याला तुम्ही असा विचार करा की तो गुड्सच सप्लाय करतो. बस एवढंच आहे. पण याच्यामागचा थॉट प्रोसेस काय आहे की अशा प्रकारे जर व्यापारी एकमेकांना पैसे देत असतील, त्यांचा तो बिझनेस नाही आहे पण देत असतील, तर मग त्यांचा तो एवढ्या या एकाच कारणामुळे तो व्यापारी, तो पर्सन सर्व्हिसेसचा सप्लायर होणार नाही. आणि तो सर्व्हिसेसचा सप्लाय होऊ नये म्हणून इकडे हे एक्सप्लेनेशन इन्सर्ट केलं गेलं. ओके, आपण आता ही बघितलं आपल्याकडे ॲज पर कॉन्स्टिट्यूशन 11 काय आहेत, स्पेशल कॅटेगरी स्टेट्स आहेत, त्यातले GST पर्पज आपल्याकडे 4च पट दिले आहेत की जे स्पेशल कॅटेगरी स्टेट्स आहेत आणि ज्यांना टर्नओवर लिमिट किती दिलेलं आहे, 10 लॅक्स. जेव्हा आपण ही प्रोव्हिजन बघितली 10 लॅक्स कोणाला ॲप्लिकेबल होईल, फक्त स्पेशल कॅटेगरी स्टेट्सला. आता आपण प्रोव्हिजो 1 बघितला याच्यामधला, बरोबर आहे. पुढे प्रोव्हिजो आहे, प्रोव्हाइडेड फर्दर दॅट द गव्हर्नमेंट मे ॲट द रिक्वेस्ट ऑफ अ स्पेशल कॅटेगरी स्टेट्स. त्या 4 स्टेटला लिमिट किती आहे, 10 लाख आहे टर्नओवर लिमिट. अँड त्यांनी जर रिक्वेस्ट केली, ते रिक्वेस्ट कोणाला करणार की आमचं लिमिट तुम्ही एक्सटेंड करा, कोणाला करणार, GST कौन्सिलच्या मीटिंगमध्ये करणार. प्रोव्हाइड फर्दर दॅट द गव्हर्नमेंट मे ॲट द रिक्वेस्ट ऑफ अ स्पेशल कॅटेगरी स्टेट अँड ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द कौन्सिल इन्हान्स द ॲग्रिगेट टर्न ओवर रेफर्ड टू इन द फर्स्ट प्रोविजो फ्रॉम 10 लॅक टू सच अमाऊंट नॉट एक्सेडिंग 20 लॅक. म्हणजे 10 लाखाचं लिमिट ते एक्सटेंड करून अप टू 20 लाखापर्यंत करू शकतील अँड सब्जेक्ट टू सच कंडिशन्स अँड लिमिटेशन्स ॲज मे बी नोटिफाईड. GST कौन्सिल काय करेल, गव्हर्नमेंटला रिकमेंड करेल आणि गव्हर्नमेंट 10 लाखाचं टर्न ओवर लिमिट 20 लाखापर्यंत एक्सटेंड करू शकतं काही कंडिशन, काही अटी शर्ती घालून, काय मर्यादेमध्ये. ओके, दुसरं 10 लाख लिमिट कोणाचं आहे, स्पेशल कॅटेगरी स्टेट्सचं. बाकी यांचं किती आहे, 20 लाख. मग 10 लाखाचं 20 लाख होऊ शकतं, मग बाकी यांचं पण 20 लाखाचं वाढू शकतं का. मग खाली प्रोव्हाइडेड ऑल्सो दॅट गव्हर्नमेंट मे ॲट द रिक्वेस्ट ऑफ अ स्टेट अँड ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द कौन्सिल इन्हान्स द ॲग्रिगेट टर्न ओवर
from rupees 20 lakh to such amount not exceeding 40 lakhs. त्यांचं लिमिट 40 लाख पर्यंत होऊ शकतं. इन केस ऑफ सप्लायर हू इज एंगेज एक्सक्लुसिवली इन द सप्लाय ऑफ गुड्स, जे गुड्सचा सप्लाय करतायत त्यांचंच लिमिट 40 लाख होऊ शकतं. आपण बघितलं ना वरती एक्सप्लेनेशनमध्ये त्यांनी का टाकून घेतलं, लोकांची मागणी होती की तुम्ही आमचं आम्ही जे असे एकमेकांना पैसे देतो ज्याचा आम्ही इंटरेस्ट किंवा डिस्काउंट घेतो ते तुम्ही सर्व्हिसमध्ये टाकू नका, अदरवाईज 20 लिमिट 40 आम्हाला मिळणार नाही. मग ते लिमिट सगळ्यांना ॲप्लिकेबल व्हावं, कोणाचे नुकसान होऊ नये त्यांच्याकरता ते एक्सप्लेनेशन टाकलं गेलं. 20 लिमिट 40 होऊ शकतं. इन केस ऑफ सप्लायर हू इज एंगेज एक्सक्लुसिवली इन द सप्लाय ऑफ गुड्स, त्यांनाही काही कंडिशन्स काही मर्यादा घालून दिल्या जातील, त्याप्रमाणे नोटिफिकेशन काढेल गव्हर्नमेंट द GST काउन्सिलनी. बघा, नोटिफिकेशन गव्हर्नमेंट तेव्हाच काढू शकतं ज्यावेळेस GST काउन्सिल लॉमध्ये दिलेलं आहे, तुमच्या सेक्शनमध्ये दिलेलं आहे की GST काउन्सिल रिकमेंड करू शकेल, तेव्हा ते रिकमेंड करतील आणि मग तिकडे नोटिफाय करण्याची पॉवर सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे. कुठे आहे पॉवर? सेक्शनमध्ये आहे, प्रोव्हिजनमध्ये, प्रोव्हिजोमध्ये आहे, तर ते होईल. जर इथे पॉवरच नसेल सेक्शनमध्ये तर कुठल्याही प्रकारचं रिकमेंडेशन GST काउन्सिल करू शकत नाही आणि सेंट्रल गव्हर्नमेंट कुठलेही नोटिफिकेशन काढू शकत नाही. आलं लक्षात? आता खाली एक नोटिफिकेशन आहे, हे नोटिफिकेशन मी तुम्हाला सांगणार आहे, पण हे सेक्शन 23 आहे, हे सेक्शन 23 आहे. मग तुम्हाला पहिले मी सेक्शन 23 सांगतो काय. आणि त्यापूर्वी तुम्हाला एक सांगतो मी की ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं गेलं की स्पेशल कॅटेगरी स्टेट्स, त्यांनी डिफाईन केलं 4 स्टेट, आणखीन दिलं की 10 लाखाचा ॲग्रिगेट टर्नओवर आणि 20 लाखाचा ॲग्रिगेट टर्नओवर. मग ॲग्रिगेट टर्नओवरचा पण अर्थ तुम्हाला कळला पाहिजे. त्याची जी डेफिनेशन आहे ती तुम्हाला सेक्शन 2 क्लॉज 6 दिली. ॲग्रिगेट टर्नओवर मीन्स द ॲग्रिगेट व्हॅल्यू ऑफ ऑल टॅक्सेबल सप्लाईज. खाली बघा, आपण एक टेबल दिलं आहे, खाली बघा मांडलं आहे आपण ऑल टॅक्सेबल सप्लाईज किती अमाऊंट आहे ती लिहा इकडे. ओके, आता ऑल टॅक्सेबल सप्लाईजमध्ये कुठले कुठले सप्लाय होतील? राज्यामधले, राज्याबाहेरचे येतील ना इथे याच्यामध्ये. आता बघा, काही तुम्ही प्रोव्हिजन बघाल, GST काय प्रोव्हिजन येतात, काही अशा गोष्टी आपण बघतो की ज्यांचा टर्नओवर 1.5 crore वरती आहे ॲग्रिगेट टर्नओवर त्यांना काही वेगळ्या प्रोसिजर्स असतात, 5 crore वर टर्नओवर आहे त्यांना काय प्रोसिजर्स असतात, पण तिकडे काय दिलेलं असतं? ॲग्रिगेट टर्नओवर. ॲग्रिगेट टर्नओवर 5 crore वरती आहे मग त्यांना रिटर्न कशाप्रकारे भरायची आहे, त्यांना इंटरेस्ट किंवा त्यांना ड्यू डेट काय. पहिले 1.5 crore प्रोव्हिजन होती, काही वेगळ्या प्रोसिजर करता, आता गव्हर्नमेंटनी 5 crore प्रोव्हिजन्स केले. किंवा समजा GST ऑडिट कोणाचं होईल, ज्यांचा टर्नओवर ॲग्रिगेट टर्नओवर 2 crore वरती आहे. म्हणजे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी अशा काही प्रोव्हिजन आहेत जिकडे तुम्हाला ॲग्रिगेट टर्नओवर हा 2 येतात, पण हे 2 नाही आहेत. ह्या 2 काय इन्क्लुझिव्ह होतं हे लक्षात द्या, काही त्यांना एक्सक्लुझिव्ह होतं, काही ॲड केलं जाईल, काही वजा केलं जाईल. तुम्ही जेव्हा ॲग्रिगेट टर्नओवर काढाल, तुम्ही एक इनवॉइस बनवला आहे, बरोबर आहे, त्याची एक अमाऊंट आहे, त्यामध्ये तुमचे सप्लायची अमाऊंट आहे, प्लस CGST आहे, AGST, IGST आहे, ओके आहे ना, त्यामध्ये ड्युटी आहे, ड्युटी GST येईल. इकडे दिलं आहे ऑल टॅक्सेबल सप्लायज, ऑल टॅक्सेबल सप्लाईज, आणि खाली दिले एक्सक्लुडिंग द व्हॅल्यू ऑफ इनवर्ड सप्लाईज ऑन विच टॅक्स इज पेबल बाय अ पर्सन अंडर RCM बेसिस. हे काय आलं? रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम, RCM रिव्हर्स चार्ज. तुम्ही ऐकलंय कधी? ऐकलंय कधी? हां, आता बघा, एक तुम्ही सप्लाय जो करता तर तुमचा आउटवर्ड सप्लाय, म्हणजे तुम्ही म्हणाल सेल, आपण या स्टेजला म्हणूया सेल, आणि इनवर्ड सप्लाय आपण या स्टेजला म्हणूया परचेस. तुम्ही परचेस केला तर इनवर्ड आणि सेल केला तर आउटवर्ड सप्लाय. आता GST ऑलमोस्ट तुम्ही जे सप्लाय कराल गुड्स किंवा सर्व्हिसेसचे ते
समजा 99% सप्लाय असे आहेत की ज्याच्यावरती सप्लायर काय करतो, आपल्या गुड्स किंवा सर्व्हिसेसच्या अमाऊंटबरोबरच त्याच्या पुढे CGST AGST किंवा इंडस्ट्रीला असल्यास IGST लेवी करतो आणि तो टॅक्स तो बाहेरकडनं कलेक्ट करतो, बरोबर आहे, आणि गव्हर्नमेंटकडे जमा करतो. ही आपली नॉर्मल मेथड आहे, येस ऑर नो? अशाच पद्धतीने आपण इन्व्हॉइस बनवतो ना. पण काही सप्लाय असे आहेत की ज्या सप्लायमध्ये सप्लायर तुम्हाला सप्लाय देईल गुड्सचा किंवा सर्व्हिसेसचा, पण त्याच्यावर तो टॅक्स लावणार नाही. तुम्ही सप्लाय घेतला ना, तो इन्वर्ट सप्लाय तुम्ही घेतला, तर गव्हर्नमेंटकडे टॅक्स देण्याची जबाबदारी रिसिपियंटची असेल, बायरची असेल. कळलं मी काय म्हणालो? रिपीट करू का? बघा, नॉर्मली एक सेलर आहे आणि एक दुसरा बायर आहे. तर हा बायर गेला सेलरकडे, बरोबर आहे, तो काय देईल, याला गुड्स देईल, त्याच्या अगेन्स्ट कॉस्ट सांगेल. सपोज कॉस्ट सांगितली 1000, GST याच्यावरती लावला त्याने 120 रुपये, 12% समजा GST असेल तर, बरोबर आहे, 1120 रुपये दिले, काम संपलं. आता टॅक्स कोणाला दिला आहे? बायरनी सप्लायरला दिला आहे. सप्लायर 120 रुपये डिपॉझिट करेल गव्हर्नमेंटला. ओके, हे झालं फॉरवर्ड मेथड किंवा नॉर्मल मेथड. दुसऱ्या मेथडला काय असतं की 1000 रुपये हा जो पहिला पर्सन आहे हा दुसऱ्या पर्सनला काय देईल, सप्लाय देईल 1000 रुपयाचा, ह्याच्यावर GST आहे 120 रुपये. त्या 120 रुपयाशी ह्या पहिल्याचा काही संबंध नाही, 1चा काही संबंध नाही. ह्या 2 जसे 1000 रुपयाचे गुड्स घेतले, या 1000च्या गुड्सवरती 120 रुपये टॅक्स जमा करण्याची जबाबदारी या दुसऱ्याचीच राहील. तो 1 टॅक्स देणार नाही. जसं 2 1000 रुपयाचं सर्व्हिसेस किंवा गुड्स घेतले, त्याच्यावरती 120 रुपयाचा टॅक्स जमा करण्याची जबाबदारी ही दुसऱ्याचीच राहील. सप्लायर आपला सप्लाय देईल, आपले पैसे घेईल, निघून जाईल, संपलं, टॅक्स याला काही संबंध नाही. तर अशा काही गुड्स आणि सर्व्हिसेस गव्हर्नमेंटनी नोटिफाय केल्यात, ज्या जर तुम्ही घेतल्यात ना तुमच्या इन्वर्ट सप्लायमध्ये, तर सप्लायर तुम्हाला टॅक्स लेवी करणार नाही. पण त्याच्यावरती टॅक्स आहे, ते टॅक्सेबल सर्व्हिस आहे, ते टॅक्सेबल गुड्स आहेत. पण जर तुम्ही घेतलेत, तुम्ही बाहेर आहात, तर तुम्हाला त्याचा टॅक्स गव्हर्नमेंटकडे जमा करायला लागतो. ह्याला ह्या मेथडला म्हणतात RCM basis. कळलं की नाही कळलं? हे प्रोविजन मी पुन्हा डिटेलमध्ये घेईन, तेव्हा तुम्हाला पुन्हा एकदा हे रिपीट होईल. हे 3-4-5 वेळा सांगितलं तुमच्या माइंडमध्ये परफेक्टली फिट होईल. पण आता ह्या स्टेजला जेवढं पाहिजे तेवढं तुम्हाला कळलं की इन्वर्ट सप्लायवर टॅक्स लागतो जो तुम्हाला द्यायचा आहे. एरवी कसं होतं, आउटवर्ड सप्लायवरती टॅक्स आहे ना, तो सप्लायरला तुम्ही दिला आणि सप्लायर भरतो. इथे इनवर्डवरती सप्लायर टॅक्स देत नाही, मागत नाही, पण तुम्ही गव्हर्नमेंटला द्यायचा. मग ऑल टॅक्सेबल सप्लायजमध्ये इनवर्ड सप्लाय एक्सक्लूड करा, बरोबर आहे, प्लस त्यात तुम्हाला एक्झाम सप्लायची अमाऊंट पण ॲड करा. एक आउटवर्ड सप्लाय ऑल टॅक्सेबल सप्लायची अमाऊंट घ्या, एक्झाम सप्लायची अमाऊंट घ्या, एक्सपोर्ट तुम्ही गुड्स करत असाल, सर्व्हिसेस करत असाल, त्याची अमाऊंट घ्या. इंटरस्टेट सप्लायज ऑफ पीपल हॅविंग सेम परमनंट अकाउंट नंबर, म्हणजे इथे समजा एखादा बिझनेस आहे, समजा डीमार्ट आहे, महाराष्ट्रामध्ये पण आहे, गुजरातमध्ये पण आहे, आणि त्यांनी त्यांच्याच ब्रँचला सप्लाय केला, तर GST नंबर वेगळा असतो. महाराष्ट्राचा स्टार्ट होतो 2-7, गुजरातचा स्टार्ट होतो 2-4, त्याच्यापुढे पॅन नंबर असतो आणि त्याच्यापुढे आणखीन 3 असतात, असा 15 GST नंबर असतो. मग जर तुम्ही तुमच्याच ब्रँचला इंटरस्टेट सप्लायज ऑफ पीपल हॅविंग सेम परमनंट अकाउंट नंबर, तीही अमाऊंट ॲड करा आणि लेस करा GST. किती अमाऊंट येईल नेट टोटल, ती तुमचा काय झाला, ॲग्रिगेट टर्नओवर. थोडं मी वेगळ्या प्रकारे मांडतो. इकडे बघा, तुमच्याकडे एक इनव्हॉइस आहे, त्या इनव्हॉइसमधनं तुम्ही टॅक्सेबल सप्लायज घ्या, त्यामध्ये ॲड करा एक्झाम सप्लाय, त्यामध्ये ॲड करा एक्सपोर्टची अमाऊंट, त्यामध्ये ॲड करा इंटरस्टेट सप्लाईज ऑफ पर्सन्स हॅविंग सेम पॅन, आणि लेस काय करा, बघा हे इकडे प्लस करायला सांगितलं आहे, इथे प्लस करायला सांगितलं आहे, इथे सांगितलं आहे मायनस करा.
तुमच्याकडे जो इनव्हॉइस आहे त्या इनव्हॉइसमध्ये तुम्ही सप्लायची अमाऊंट ॲड करा आणि इथे सी जी एस टी ए जी एस टी इनव्हॉइसच्या अमाऊंटमधनं टॅक्स वगळायचे, इन्व्हॉइस सप्लाय पण वगळायचा, सेसही वगळायचा, हे विचारत नाही घ्यायचे. आता जर तुमच्याकडे जी एस टीचा नंबरच नाही आहे तर तुमच्याकडे सी जी एस टी जी एस टी डी जी एस टी आय जी एस टी असणारच नाही. तुम्ही राज्याबाहेर सप्लाय केलाच नसेल, तुमच्याकडे नंबर पण नाही आहे, मग तुमच्या केस करायचं तुम्हाला काय बघायचं आहे? फक्त तुम्हाला फक्त आणि फक्त बघायचं आहे तुमचा टॅक्सेबल सप्लायज किती आहे. बस तुम्ही हा आत्ता सध्या या मुवमेंटला इन्व्हर्ट सप्लाय आर सी एम पण सोडून द्या, बरोबर आहे? तुमचा टॅक्सेबल सप्लाय ज्याच्यावर गव्हर्नमेंट ज्याच्यावरती जी एस टी लागतो असा सप्लाय, जी एस टी लागत नाही असा सप्लाय, बस हे सगळे तुम्ही ॲड करा. अमाऊंट किती येईल ती तुमचा ॲग्रिगेट टर्न ओवरची व्हॅल्यू येईल. आता या अजून एक खाली पॉइंट आहे, तुम्हाला सेक्शन 23 सांगायचं आहे. मला पर्सन्स नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन सेक्शन 23 बघा. आता द फॉलोइंग पर्सन शॅल नॉट बी लायबल टू रजिस्ट्रेशन, नेमली सबसेक्शन 1 क्लॉज ए, एनी पर्सन एंगेज एक्सक्लुसिवली इन द बिझनेस ऑफ सप्लाइंग गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ दॅट आर नॉट लायबल टू टॅक्स ओनली एक्झाम फ्रॉम टॅक्स अंडर सी जी एस टी ॲक्ट ऑर अंडर आय जी एस टी ॲक्ट. आता तुम्ही ना त्यामध्ये नॉट लायबल टू टॅक्स हे वेगळं करा एक, आणि होल्ली एक्झाम वेगळं करा. खाली दिलं आहे अँड ॲग्रिकल्चर इज टू द एक्सटेंट ऑफ सप्लाय ऑफ प्रोड्यूस आउट ऑफ कल्टिवेशन ऑफ लँड ॲग्रिकल्चरिस्ट, हे एक वेगळं घ्या. झालं तुम्हाला सेक्शन 1 क्लॉज एमध्ये आणि क्लॉज बीमध्ये 3 गोष्टी मिळाल्या की असा पर्सन जो एक्सक्लुसिवली बिझनेस करतो आहे गुड्स सप्लाय करण्याचा, गुड्स किंवा सर्व्हिसेस, याच्यावरती जी एस टी लागू शकत नाही, लायबल टू जी एस टी नॉट लायबल टू जी एस टी, किंवा तो एक्झम्प्ट आहे. तिसरं अँड ॲग्रिकल्चर इज, चौथं आहे द गव्हर्नमेंट मे ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल बाय नोटिफिकेशन स्पेसिफाय द कॅटेगरी ऑफ पर्सन्स हु मे बी एक्झम्प्टेड फ्रॉम ऑप्टेनिंग रजिस्ट्रेशन. म्हणजे रजिस्ट्रेशन घेण्याचं लिमिट किती आपलं, 10 लाख आहे, 20 लाख आहे. आता इथे काय दिलं आहे की गव्हर्नमेंट काय करेल, जी एस टी काउन्सिल रिकमेंड करेल, गव्हर्नमेंट नोटिफिकेशन काढेल आणि नोटिफिकेशनद्वारे ते सांगू शकतात की रजिस्ट्रेशन घेण्याची गरज कोणाला नाही, एक्झम्प्टेड फ्रॉम ऑप्टेनिंग रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन घेण्यापासून ते त्यांना काय रिलीफ देऊ शकतात. बरोबर आहे? आता आपण इथे आलो आहे तर ही प्रोविजन मी पूर्ण करतो जरा आणि मग परत त्या पुढच्या पॉईंटला जातो. पहिले ही समजून घ्या आता ॲग्रिकल्चरच मीन्स कोण. बरोबर आहे? ॲग्रिकल्चरच मीन्स कोण. आपण शेतकऱ्याचं एक चित्र बघितलेलं असतं, तसे आपण कपडे घातल्याने सांगितलं मी ॲग्रिकल्चरिस्ट आहे. तुम्ही व्हाल का ॲग्रिकल्चरिस्ट? बरोबर आहे? म्हणजे एखादा व्यक्ती कसा दिसतो, कसे कपडे घालतो, ह्याच्यावर ठरत नाही. तर गव्हर्नमेंटने स्पेसिफाय केलं आहे ॲग्रिकल्चरिस्ट मीन्स अन इंडिव्हिज्युअल ऑर हिंदू अनडिवायडेड फॅमिली हू अंडरटेक्स कल्टिवेशन ऑफ लँड, जमिनीची मशागत करत असेल आणि कशा कोणाकडनं, बाय ओन लेबर ऑर बाय द लेबर ऑफ फॅमिली ऑर बाय सर्वंट ऑन वेजेस पेबल इन कॅश. काही नोकर ठेवू, माणसं ठेवू, त्यांना आपण कॅश देऊ किंवा ऑर काइंड, किंवा जे काय नंतर उत्पन्न निघेल त्यातून त्यांना काय थोडा शेअर घेऊ. ऑर बाय हायर्ड लेबर अंडर पर्सनल सुपरविजन
or the personal supervision of any member of the family. Agriculturalist means कौन है? Individual क्यों है HUF? Who undertakes cultivation of land by own labor, by the labor of family, by servant on wages payable in cash or kind, or by hired labor under personal supervision or the personal supervision of any member of the family. कौन इन्क्लूड होईल हे क्लियर झालं एग्रीकल्चरल्स मीन्समध्ये. आता आपण जे पॉईंट बघितले ते आपण आता थोड्या वेगळ्या प्रकारे प्रेझेंट करू. बघा, एक पहिला पॉईंट, पर्सन एंगेज एक्सक्लुझिव्हली इन द बिझनेस ऑफ सप्लाईंग गुड्स और सर्व्हिसेस बोथ नॉट लायबल टू टॅक्स. आता बघा, ह्या पॉईंटप्रमाणे नॉट लायबल टू टॅक्स पाच पेट्रोलियम प्रोडक्ट आहेत जे नॉट लायबल टू टॅक्स आहेत. दुसरं, वाईन आहे, दारू आहे, अल्कोहोल फॉर ह्युमन कन्झम्पशन, समजलं? हे नॉट लायबल टू टॅक्स आहेत. जर एखादा पर्सन एंगेज असेल एक्सक्लुझिव्हली इन द बिझनेस ऑफ सप्लाईंग गुड्स आणि सर्व्हिसेस, आपल्या कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे गुड्सची डेफिनेशन आहे, त्यामध्ये ते गुड्स आहेत किंवा सर्व्हिस आहे, पण त्याच्यावरती GST लॉ मतप्रमाणे चार्ज येत नाही, असे आता पेट्रोलियम प्रोडक्ट आहेत आणि अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन आहेत. आणखीन काय असू शकतं त्याच्यावरती? GST नाही. मग असे पर्सन्स काय आहेत? GST पर्सन्स नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन, GST देणार रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. दुसरं, होल्ली एक्झाम फ्रॉम टॅक्स, व्हेजिटेबल्स आहे, दूध आहे, एखादा व्यक्ती तेवढंच सप्लाय करतो त्याच्यावरती GST लागत नाही, करमुक्त आहे, टॅक्सेबल सप्लाय नाही येतो त्याला, पण ॲज पर सेक्शन 23 पर्सन्स नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन होईल. तिसरं आपण बघितलं आता ॲग्रिकल्चरिस्ट टू द एक्सटेंट. बघा इथे काय, ॲग्रिकल्चरिस्ट टू द एक्सटेंट ऑफ सप्लाय ऑफ प्रोड्यूस आउट ऑफ कल्टिवेशन ऑफ लँड. जे जमिनीमधनं उत्पन्न होईल तेवढंच सप्लाय तो करत असेल तर त्या सप्लायवरती तो ॲग्रिकल्चरिस्ट असल्या कारणाने त्याला GST रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. पण समजा तो ह्याच्याबरोबरच काही वेगळा बिझनेस करत असेल, समजा त्याने ग्रोसरी शॉप ओपन केलं आणि तिथे तो ट्रेडिंग करत असेल, तर मग त्याला सेक्शन 23 फक्त बघून चालणार नाही, मग त्याला सेक्शन 22 पण बघायला लागेल किंवा त्याला सेक्शन 24 पण बघायला लागेल. तो फक्त एवढीच ॲक्टिव्हिटी करतो, टू द एक्सटेंट तेवढंच करतो आहे, तर मग काय होईल? तो त्याला सेक्शन 23 ॲप्लिकेबल होईल. समस्या नाही इथपर्यंत? आणि सेक्शन, आता आपण चौथा पॉईंट जो आहे, स्पेसिफाईड कॅटेगरी ऑफ पर्सन्स नोटिफाईड बाय द गव्हर्नमेंट ऑन GST कौन्सिल रिकमेंडेशन. सेक्शन 23 प्रमाणे गव्हर्नमेंट काय करेल? नोटिफिकेशन काढेल आणि त्या नोटिफिकेशनद्वारे काही लोकांना GST रजिस्ट्रेशन घेण्यापासून काही रिलीफ दिला जाईल. म्हणजे जर त्यांना सेक्शन 22 ॲप्लिकेबल होत असेल तर या नोटिफिकेशनमुळे त्यांना सेक्शन 22 ॲप्लिकेबल न होता त्यांना GST रजिस्ट्रेशन घेण्यापासून त्यांची सुटका होईल. असं नोटिफिकेशन सेक्शन 23 हा सेक्शन कुठला आहे? 23 सबसेक्शन 2 आहे ना? 23 सेक्शन 2 काय सांगतो? द गव्हर्नमेंट मे ऑन द रिकमेंडेशन ऑफ द काउन्सिल बाय नोटिफिकेशन स्पेसिफाय द कॅटेगरी ऑफ पर्सन्स. पर्सनची कॅटेगरी काय केली जाईल? त्या नोटिफिकेशनमध्ये सांगितली जाईल त्यांना रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नसेल. ओके, आता मी आलेलो आहे परत नोटिफिकेशनवरती. हे नोटिफिकेशन तुम्हाला CBSEच्या वेबसाईटला, GST कौन्सिलच्या वेबसाईटला मिळू शकेल. GST कौन्सिलची वेबसाईट आहे, CBSEची पण वेबसाईट आहे, तिकडे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि इवन आपण आता हे बघतो ना, इथे पण लिस्ट आहे नोटिफिकेशनची, तुम्हाला इथे पण ते नोटिफिकेशन बघता येईल, आहे ना? खाली इकडे तुम्हाला हे नोटिफिकेशन बघता येईल कुठे. नोटिफिकेशन नंबर 10/2019 सेंट्रल टॅक्स कधी आलं? 7 March 2019. कशाबद्दल आहे, काय सांगते बघूया आपण. बघा, इन एक्झरसाइज ऑफ द पॉवर कन्फर्ड बाय सबसेक्शन 2, आत्ता आपण बघितलं ना
सेक्शन 23(2) ऑफ द सेंट्रल गुड्स एंड सर्विसेज टैक्स एक्ट 2017, द सेंट्रल गवर्नमेंट ऑन द रिकमेंडेशंस ऑफ द काउंसिल हेयरबाय स्पेसिफाइज द फॉलोइंग कैटेगरी ऑफ पर्सन. तिकडे दिले ना कैटेगरी ऑफ पर्सन नोटिफाय करेल त्यांना ऐज द कैटेगरी ऑफ पर्सन एक्झम फ्रॉम ऑप्टेनिंग रजिस्ट्रेशन अंडर द सेट ऍक्ट. मग त्यांना GST ऍक्ट मध्ये घेण्याची गरज लागणार नाही, हे आम्ही नोटिफाय करतो कॅटेगरी ऑफ पर्सन. बरोबर आहे. आता इथे त्यांनी कॅटेगरी ऑफ पर्सन जे आहेत ते सांगितलं त्यांनी की एनी पर्सन ही कॅटेगरी, एनी पर्सन हु इज एंगेज इन एक्सक्लुझिव्ह सप्लाय ऑफ गुड्स. बघा फक्त गुड्स सांगितल्या, सर्व्हिसेस सांगितलेलं नाही. अँड हु इज ॲग्रिगेट टर्न ओवर. आता ह्या कॅटेगरीमध्ये समजा तुम्ही फॉल होत असाल, तुमचा टर्न ओवर किती आहे, सपोज तुम्ही गुड्सचा सप्लाय करता, येस बरोबर आहे. पहिले दुसरं, तुमचं ॲग्रिगेट टर्न ओवर इन द फिनान्शियल इयर डज नॉट एक्सीड 40 लॅक्स. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की तुम्ही गुड्स सप्लाय करताय, मी म्हणाल उत्तर द्याल येस. तुमचा जो टर्न ओवर आहे हा किती आहे, मी म्हणाल 35 लॅक्स. तुम्हाला सेक्शन 23 या नोटिफिकेशनप्रमाणे रजिस्ट्रेशन घेण्याची गरज आहे का, येस ऑर नो? नाही. सेक्शन 22 प्रमाणे तुम्हाला काय करायला लागेल, रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. पण सेक्शन 23 या नोटिफिकेशनमुळे तुम्हाला काय केलं, कॅटेगरी ऑफ पर्सन जर तुम्ही त्या येता त्यामुळे तुम्हाला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. पण खाली काय दिलं आहे, काही इकडे एक्सेप्शन दिले, काही एक्सेप्शन्स आहेत, दिसतं ना खाली एक्सेप्ट. इकडे काय दिलं होतं, नोटिफिकेशन दिलं जाईल त्यामध्ये काही कंडिशन्स लिमिटेशन असतील. पर्सन्स रिक्वायर्ड टू टेक कंपल्सरी रजिस्ट्रेशन अंडर सेक्शन 24. सेक्शन 24 काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या तुम्ही करत नाही आहात ना, त्या करत असाल तर तुमच्याकरता हे एक्झम्प्शन नाही. ओके, 24 आपण जेव्हा व्यवस्थित रीड करू, समजून घेऊ, आणि मग तुम्ही परत इकडे येऊन बघाल, तुम्हाला कळेल की अशा काय ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांच्याकरता हे एक्झम्प्शन नाही. दुसरं, पर्सन एंगेज इन द इन मेकिंग सप्लाईज ऑफ गुड्स द डिस्क्रिप्शन ऑफ विच इज स्पेसिफाईड. खाली एक यादी दिली आहे, त्या यादीमध्ये तुम्ही जर का हे गुड्स तुम्ही सप्लाय करत असाल तर तुमच्याकरता 40 लाखाचं लिमिट अप्लिकेबल होणार नाही. आईस्क्रीम, पान मसाला आणि सेक्शन तुमच्या टॅरिफ 24 सगळे आयटम. ओके, आईस्क्रीम, पान मसाला आणि चॅप्टर 24 सगळे आयटम, त्यामध्ये सब हेड चॅप्टर, या चॅप्टरमधले कुठलेही 40 आयटम असो, या सगळ्यांवरती काय हे एक्झम्प्शन ॲप्लिकेबल नाही. पर्सन एंगेज इन मेकिंग इंट्रास्टेट सप्लाईज इन द स्टेट ऑफ अरुणाचल प्रदेश, हे जे 7 स्टेट जे बघितले ना आपण तिकडे, त्यांच्याकरता नाही. लगेच तिथले व्यापारी लगेच ॲक्टिव्ह होतील, चला आपल्याकरता आला 40 लॅक. त्यांचं स्टेट सांगतंय की वेगळं लिमिट, म्हणून त्यांच्याकरता ॲप्लिकेबल नाही हे एक्झम्प्शन, त्या 7 स्टेट करता ॲप्लिकेबल नाही. इथपर्यंत क्लिअर आहे. आता चौथं जे आहे, चौथं नाही, हे जे 7 स्टेटला आपण अगोदर बघितलं ना की वेगळी प्रोव्हिजन त्यांना हवी आहे, मग जर त्यांना वेगळी प्रोव्हिजन दिली, 10 लाखाचं लिमिट त्यांना नाही आहे 7 जणांना, या 7 वेगळं लिमिट दिलेलं आहे. पण ह्या 7 स्टेटनं ही जी एक्झम्प्शन दिलं आहे 40 लाखाचं, हे त्या 7 स्टेटनं नको होतं, म्हणून त्यांना या लिस्टमध्ये ठेवले की जे गुड्स सप्लाय केला ह्या स्टेटमध्ये तर त्यांना जर त्या स्टेटचं लिमिट 20 लाख आहे, त्यांना 20 लाखच हवं आहे, त्यांना 40 लाख नको आहे. GST काउन्सिलच्या मीटिंगमध्ये या 7 स्टेटनी सांगितलं की ज्या स्टेटला पाहिजे 40 लाख त्यांना द्या, आम्हाला नको ना. त्यांनी नाही घेतलं, ते ॲग्री नाही झाले. ते आपण 4 बघितले स्टेट, त्यांना 10 लाखच आहे. हे जे बघतोय आपण 40 लाख, हे 7 स्टेटला नकोच आहे, त्यामुळे ते इकडे त्यांना दिलं आहे की यांना ॲप्लिकेबल नाही. आणि पुढची कंडिशन आहे, पर्सन एक्झरसाइजिंग ऑप्शन अंडर प्रोव्हिजन ऑफ सबसेक्शन 3 ऑफ सेक्शन 25. आता सेक्शन 25 सबसेक्शन 3 आहे, तो तुम्हाला एक फॅसिलिटी देतो की ज्या कुठल्या व्यक्तीला टर्न ओवर लिमिट त्याचं 10 लाख 20 लाख क्रॉस झालं आहे नाही झालं आहे, पण त्याला जर त्याच्या स्वइच्छेने व्हॉलंटरीली
जर GST मध्ये रजिस्ट्रेशन पाहिजे असेल तर तो घेऊ शकतो. त्यामुळे मग हे जे एक्झम्पशन आहे त्याला गरजच नाही ना, तो उलट मागतोय तो उत्सुक आहे बस. मग त्याला काय आम्ही आडकाडी आणत नाही आहे, ती प्रोव्हिजन जशी लागू होती ती लागू राहील. त्यामुळे ते पण त्याने क्लिअर केलं की 25-3 काय आम्ही इथे अफेक्ट करत नाही हे एक्झम्पशन. स्वच्छेने ज्याला घ्यायचं आहे तो सेक्शन 25 सबसेक्शन 3 प्रमाणे वॉलंटरायझेशन घेऊ शकतो कोणी बस. आता ह्या एक्झम्पशनमुळे काय झालं, जे आपलं 10-20 लाख लिमिट होतं ते थोडं पुढे जाऊन 40 लाखाचं नवीन एक्झम्पशन, 40 लाखाचं नवीन लिमिट इथे निर्माण झालं. ॲज पर सेक्शन 22 तुमच्याकडे 10-20 लाखाची दोन लिमिट आहेत हे. आणि सेक्शन 23 सबसेक्शन 2 नोटिफिकेशनप्रमाणे आता पिक्चर असा आहे की ह्या 4 10 लाख गुड सर्व्हिसेस काही सप्लाय करा, गुड सर्व्हिसेस काही सप्लाय करा. हे जे 6 आहेत त्यांना 20 लाख गुड सर्व्हिसेस काही असो, आणि बाकी जम्मू अँड काश्मीर, आसाम, हिमाचल प्रदेश ह्यांच्याकरता सर्व्हिसेस करता 20 लाख, गुड्स करता 40 लाख. ऑल अदर स्टेटला पण याच प्रकारे 20 लाख, 40 लाख. 40 लाखाचं कोणाला ॲप्लिकेबल होणार नाही ते आपण लिस्टमध्ये बघितल्यावरती, त्या 7 होणार नाही, बाकी सगळ्यांना होईल. सेक्शन 22 त्यातला आपण काही भाग बघितला, आणि सेक्शन 23 दोन्ही बघितले, आणि त्याचं आपण नोटिफिकेशन पण बघितलं. हे जे डॉक्युमेंट आहे हे पण मी तुम्हाला देईन, तुम्ही हेही रीड करा, ह्याच्यामध्ये तुम्हाला डाऊट्स का असेल तर मला सांगा. ओके, बाकी उद्या कंटिन्यू करूया. क्लिअर आहे ना, जोपर्यंत मी आज घेतलं तेवढं क्लिअर आहे ना. मग थांबूया.